सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली त्यांच्या कर्जातेतील एन डी स्टुडिओमध्येच त्यांनी आत्महत्या केल्याचं प्रकरण समोर आलं देसाई यांच्या आत्महत्येवर कला राजकीय व सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे गेल्या अनेक वर्षापासून नितीन देसाई यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी भव्य दिव्य सेट उभारले होते दिग्गज दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत मराठी माणसाने बॉलिवूडमध्ये आपलं एक स्थान बळकट केलं मग असं काय झालं दोन दिवस या आत्महत्येवर चर्चा सुरू असताना एक मोठं कारण समोर आलंय हे कारण नेमकं काय का आहे त्या वागची पार्श्वभूमी काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊ नमस्कार मी निती बोल नितीन शिंदे आपण पाहताय बोलबिंदास दिग्दर्शक नितीन देसाई यांचा मृतदेह बुधवारी सकाळी एन स्टुडिओ स्टुडिओमधील त्यांच्या खोलीमध्ये आढळून आला सफाई कर्मचारी खोलीत साफसफाईसाठी गेले असताना ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली वाऱ्यासारखी ही गोष्ट पसरली तर आभाळा एवढे कला सामर्थ्य डोक्यात आणि हातात असलेला माणूस आपण घमावून बसलो होतो कोण होते नितीन, नितीन देसाई हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊ नितीन चंद्रकांत देसाई यांचा जन्म दापोले येथे झाला होता कला दिग्दर्शक प्रोडक्शन डिझायनर निर्माता असा त्यांचा प्रवास होता अनेक चित्रपटांच्या निर्मितीत त्यांचं महत्त्वाचं योगदानही होतं लगान देवदास जोदा अकबर प्रेमरतन धनपायू या चित्रपटांचे सेट त्यांनी तयार केले त्याचबरोबर बालगंधर्व हरिचंद्राची फॅक्टरी यासारख्या अनेक चित्रपटांसाठी सुद्धा त्यांनी सेट तयार केले होते त्यांच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीत आशुतोष गोवारीकर विदू विनोद चोप्रा संजय लीला भन्साली या दिग्दर्शकांबरोबर त्यांनी कामही केलं त्यांना कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि तीनदा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला दोन हजार पाचमध्ये त्यांनी कर्जतला एन डी स्टुडिओ सुरू केला भव्य दिव्य सेट अनोख कला दिग्दर्शन यासाठी त्यांची ओळख होती मुंबईतल्या प्रसिद्ध लालबाग राजा गणपतीचा देखावा हे ते साकारायचे एका मराठी मध्यमवर्गीय घरात जन्म घेतलेल्या देसाई यांनी जे जे स्कूलमधून फोटोग्राफीचं शिक्षणही घेतलं होतं मात्र एकदा ते चित्रपटाच्या सेटवर गेले आणि ते, ते त्या क्षेत्राच्या प्रेमात पडले तमस या दूरदर्शनच्या मालिकेपासून त्यांचा प्रवास सुरू झाला त्यानंतर त्यांनी चाणक्य मालिकेसाठी सुद्धा दिग्दर्शन केलं एकोणीसशे बेचाळीस लव्ह स्टोरी या चित्रपटाने त्यांना ब्रेक दिला आणि त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही मात्र नितीन देसाई घरोघरी पोहोचले ते राजा शिवछत्रपती या मालिकेच्या माध्यमातून भव्य दिव्य सेट अनोखे कला दिग्दर्शन मुख्य म्हणजे टी व्ही मालिका ज्या काळात साच या टिपिकल साच्यात अडकलेली होती या साच्याला उभा छेद दिला तो राजा शिवछत्रपती या मालिकेने या मालिकेची भव्य दिव्यता लोकांच्या नजरेत भरली नितीन देसाई हे नाव घरोघरी पोचले आता तुम्ही म्हणाल की यशाच्या अशा पायऱ्यात चढलेला हा माणूस आत्महत्या का करेल तर या कृतीला जाऊजा ठरले ते त्यांच्या डोक्यावर असलेले कर्ज कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची कंपनी एनडीज आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड विरोधात एडलेवाईज ॲक्ट रिस्ट्रक्शन कंपनीने नादारी व दिवाळखोरी संहितेअंतर्गत दाखल केलेल्या दाव्यावर कारवाईचा अंतिम आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या म्हणजेच एन सी एल टीच्या मुंबई खंडपीठाने आठ दिवसापूर्वीच म्हणजे पंचवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी दिला होता यातून कंपनीच्या स्टुडिओसह अन्य मालमत्तांवरील देसाई यांची मालकी जाऊन सर्व कारभार एन सी एल टी द्वारे नियुक्त प्रशासक जितेंद्र कोठारी यांच्या हातीत दिला गेला होता देसाई यांनी दोन हजार सोळा आणि दोन हजार अठरा असे दोनदा एडेलवाईज समूहातील बँकेवर वित्तीय कंपनी ई सी एल फायनान्सकडून कर्ज घेतले होते एकतीस मार्च दोन हजार बावीस ते नऊ मे दोन हजार बावीस अशा अनुक्रमे या दोन मुदत कर्जाच्या परतफेडीची अंतिम तारीख होती पाळली न गेल्याने कर्जबुडीत खात्यात अर्थात एन पी एत म्हणून वर्ग करण्यात आले अनुक्रमे तेहतीस पॉईंट चोवीस कोटी रुपये आणि एकशे सत्तेचाळीस पॉईंट सदतीस कोटी रुपये असे व्याजासह एकूण रक्कम देसाई यांनी त्या तारकांपर्यंत थकवली होती असे एन सी एल टीकडे दाखल असलेल्या अर्जात म्हटले आहे गेल्या आठवड्यात दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत कारवाईचा आदेश देताना देसाई यांनी थकवलेल्या एकूण कर्जाची रक्कम दोनशे पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या घरात जाणली होती कर्ज वसुलीचा प्रयत्न म्हणून ई सी एल फायनान्सने सात मे दोन हजार बावीस रोजी देसाई यांनी सरपेसी कायद्यान्वे मालमत्ता जप्तीची नोटीस दिली होती दरम्यानच्या काळात सात मे दोन हजार एकवीस रोजी खालापूर हंतोळी स्थित एन डी ए स्टुडिओला लागलेल्या आगीत मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते हे ओढवलेले संकट पाहता कर्जदात्यांनी परस्पर मान्य एक रकमी तोडगा म्हणजे ओ टी एस या प्रकरणी काढावा असे अनेक वार अर्जही देसाई यांच्याकडून ई सी एल फायनान्सला विचारात सादर करण्यात आले नितीन देसाई यांनी जे कर्ज घेतले त्यासाठी देसाई यांनी तीन वेगवेगळ्या अशा चाळीस एकरच्या मालमत्ता तारण ठेवल्या होत्या काही कालावधीनंतर सी एम या वित्तीय संस्थेने आपल्याकडील सर्व कर्ज खाते एडन ॲसेट रिक्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपवली परंतु कर्जाची वसुली होत नव्हती त्यामुळे सुरुवातीला एकशे ऐंशी कोटीवर असणारी कर्जाची रक्कम व्याजासह दोनशे एकोणपन्नास कोटींच्या आसपास पोहोचली त्यामुळे देसाई आर्थिक विवंचनेत होते खालापूरचे आमदार महेश बालदी यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच त्यांनी या संदर्भातील चर्चाही केली होती नितीन देसाईच्या मृत्यूची चर्चा विधानसभेत देखील झाली या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजप नेते आशिष शेलार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही केली त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले नितीन देसाई एक महत्त्वाचं नाव होतं ज्याप्रकारे त्यांनी बस्तान बसवलं त्याचा मराठी माणसाला अभिमान होता अनेक राजकीय पक्षांच्या कार्यक्रमाची थीमसुद्धा नितीन देसाई ठरवण्यासाठी मदत करत त्यांचा मृत्यू दुर्दैवी आहे काही कर्ज झालं होतं स्टुडिओवर घाणी होता टी एल टीचा निकाल त्यांच्या विरोधात गेला तरी ते प्रयत्न करत होते कुठेही जाणीवपूर्वक वेगळ्या प्रकारे त्यांच्यावर दबाव करण्यात आला होता का याची चौकशी सरकार करेल असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत आता समिती गठीत होईल चौकशी कशी होईल पण हिऱ्यासारखा माणूस आपण गमावला हे सत्य आपण नाकारू शकत नाही राजा शिवछत्रपती मालिकेचा दुसरा भाग बघताना त्यांची आठवण येईल लालबागच्या राजाचे दर्शन घेताना नितीन देसाई यांची आठवण तर आल्याशिवाय राहणार नाही काही गुजराती हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार करून देश सोडून पळून जातात पण गेल्या आठ वर्षांपासून त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि एक मराठी माणूस स्वतःच्या मेहनतीने मोठा झालेला दोनशे पन्नास कोटींच्या कर्जामुळे त्यांच्या स्वप्ननगरी असलेल्या एन डी स्टुडिओवर जप्ती येणार या विचाराने स्वतःचे जीवन संपवतो पण पळून जात नाही ही शिवकांतिका म्हणावी का, का? पण बॉलिवूडसह टॉलिवूडला वेळ लावणारा कलाक्षेत्रातील हा राजा माणूस पुन्हा आपल्याला मिळणार नाही हे स्त्रीवार सत्य आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र